आपण धुळे लोकसभा मतदारसंघातील जनतेचा आवाज जनतेपर्यंत पोहोचत आहोत. धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये फिरत असताना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 पासून आतमध्ये आल्यानंतर एक सव्वद गाव म्हणून गाव लागतं, जे नॅशनल हायवेपासून 5 ते 6 किलोमीटर अंतरावरती आहेत. दुपारचे 1 वाजता आहेत आणि एवढ्या रगरगत्या उन्हात या ठिकाणी काही शेतकरी बांधव आपल्या शेतामध्ये घास कापणीचं काम करत आहेत. आपण या शेतकरी बांधवांशी संवाद साधणार आहोत, एकंदरीत त्यांच्या खासदार साहेबांकडून काय अपेक्षा असतील. दादा, आम्ही धुळे लोकसभा मतदारसंघातील जे आता खासदारकीची निवडणूक संपन्न होणार आहे या संदर्भात आम्ही आवाज जनतेचा जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहोत आणि आज आम्ही तुमच्याशी संवाद साधण्याचा छोटासा प्रयत्न करीत आहोत. दादा, काय नाव तुमचं आणि गाव कोणतं? किशोरवाडी, माझं नाव सवनगावचे आम्ही रहिवासी. दादा, किती वय आहे तुमचं? दादा, माझं 32 वर्ष आहे. 32 वर्ष वय आहे. आणि दादा, किती वर्षापासून शेती करताय तुम्ही? आम्ही 5-7 वर्षापासून शेती करतो. 5-6 वर्षापासून शेती करताय. दुपारचे 12 वाजता दादा तुम्ही या ठिकाणी काम करतायत, ऊन लागत नाही? आता सर्व त्रास्त होतच असतो, पण मग आपलं म्हणजे चालवण्याकरता चालू करावं लागतं कामाचं. लोकसभेचं मतदान प्रक्रिया संपन्न होणार आहे, खासदार निवडला जाणार आहे, खासदारांच्या माध्यमातून देशाचा पंतप्रधान निवडला जाणार आहे. तर देशाच्या पंतप्रधानपदी तुम्हाला राहुल गांधी पाहिजे की नरेंद्र मोदी पाहिजे? आम्हाला देशासाठी तर नरेंद्र मोदीच पाहिजे, परंतु त्यांनी ना शेती मालाला भाव द्यावा, शेतकरी वर्गाला नाराज करू नये. आज जे परिस्थिती अशी झाली की शेतीमाल हा म्हणजे एकदम कवडी मुलाने विकत जातोय, आणि शेतकऱ्याचा आवाज ऐकायला कोणीही तयार नाही आहे. बस आम्हाला एवढंच म्हणणं होतं, बाकीचं काही नाही. तुमच्या लोकसभा मतदारसंघामध्ये एक नवीन खासदार म्हणून शोभा बच्चाव यांनी उमेदवारी काँग्रेसने जाहीर केलेली. शोभा बच्चाव तुम्ही यांना ओळखतात का? नाही, आम्ही त्यांना ओळखतही नाही ओळखत आम्ही त्यांना. आत्ता समोर नाव येतं आहे, बस एवढंच माहिती आहे आम्हाला. म्हणजे तुम्हाला खासदार म्हणून फक्त सुभाष भामरेच पाहिजे? हो, सुभाष भामरेच पाहिजे, फक्त त्यांनी आमचा आवाज वरतीपर्यंत पोचवावा आणि शेतकऱ्यांसाठी थोडंफार काहीतरी व्यवस्थित शेतीमालाला भाव द्यावा, बस. आणि भाजप सरकारने जी विकास कामे केली त्याबद्दल तुमचं काय मत आहे? आम्हाला विकास कामे भरपूर झालेली आहे, त्यांच्याबद्दलही काही नाही, सर्व समाधानकारक आहे, बर, बाकी काही नाही. नक्कीच, दादांनी सांगितलं की विकास कामांबद्दल त्यांना कुठलाच संशय नाही, विकास कामे केली खूप छान पद्धतीने केली गेली, परंतु फक्त जे शेतीमालाला जो भाव मिळाला आहे तो कवडी मोल मिळाला आहे. त्या मिळालेल्या कवडी मोल भावामुळे ते थोडेसे कुठेतरी नाराज दिसत आहेत. इथे पुन्हा त्यांचे बंधू उभे दिसतात, त्यांच्याशी संवाद चालू आहे. दादा, तुमचं काय नाव? प्रवीण शेवाळे. किती शिक्षण झालं दादा तुमचं? 12वी. 12वीत झालं तुमचं वालं. देशाच्या पंतप्रधानपदी आता नरेंद्र मोदी आणि किंवा राहुल गांधी उभे, तुम्हाला कोण पाहिजे पंतप्रधान? पंतप्रधान आपलं मोदी साहेबच पाहिजे, परंतु आमच्या जे समस्या आहे कांद्या वगैरे, कांद्यांना योग्य भाव मिळाला पाहिजे, बाकी शेतीमाला व्यवस्थित भाव मिळाला पाहिजे. विकास कामं केली नरेंद्र मोदी चांगले भरपूर झाले, कामांचं निकटिंग. कामांबद्दल तुम्ही समाधानकारक? समाधानकारक आहेत, नक्कीच कामांबद्दल ते समाधानकारक आहेत. बाजूला काही तर ताई उभे त्या शेतामध्ये काम करतात, आपण त्यांच्याशी देखील संवाद साधण्याचा प्रयत्न करूयात. एवढ्या उन्हामध्ये त्या आपल्या घरच्या मंडळींसोबत उन्हात उभे आहेत. ताई, काय नाव ताई तुमचं? जयश्री बच्चा, जयश्री शेवाळे. जयश्री शेवाळे, किती शिक्षण झालं ताई तुमचं? 12वी झाले. 12वी झाले. आता देशाच्या पंतप्रधानपदी एका बाजूला नरेंद्र मोदी उभे आहेत आणि एकाच बाजूला राहुल गांधी उभे आहेत, तुम्हाला कोण पाहिजे पंतप्रधान म्हणून? नरेंद्र मोदी पाहिजेत. नरेंद्र मोदी पाहिजेत. आणि तुमच्या धुळे जो लोकसभा मतदारसंघ आहे त्याच्यामध्ये खासदारकीसाठी सुभाषबाबा भामरे आहेत आणि एका बाजूला डॉक्टर शोभा बच्चाव आहेत, तर शोभा बच्चाव पाहिजे की सुभाषबाबा भामरे पाहिजे? पाहिजे. बोलते मावशींशी संवाद. काय झालं ताई? आता आम्ही त्यांना ओळखतच नाही, तर त्यांच्याविषयी काय माहिती सांगू? शोभा बच्चाव तुम्ही यांना ओळखता? नाही. भामरे साहेबांना ओळखतात? हो, त्यांना ओळखतो. ते आता गावाचे कामं रस्ते वगैरे व्यवस्थित करू राहिले, त्याच्यामुळे. तुम्हाला पंतप्रधानपदी कोण पाहिजे? नरेंद्र मोदी. शेतीमालीला शेतमाल जो आहे त्याला भाव नाही ना मावशी? भाव नाही आहे, मोलमजुरीच्या मानाने आम्हाला पुरवडत नाही, पण मग आता करावं लागतंय, इलाज नाही आहे ना तिथं, त्याच्यामुळे पोटासाठी. शेतीमालाला भाव जरी नसला पण मोदी आले पाहिजे. हो, मोदी आले पाहिजे, त्यांनी आमचं पण थोडं काही करायला पाहिजे ना शेतीचं. अशा या शेतकरी बांधवांच्या व्यथा आहेत. रगरगत्या उन्हात दुपारी 12 वाजेच्या सुमारास या ताई, या मावशी, हे दोन्ही भाऊ एवढ्या रगरगत्या उन्हात काम करतायत. असं असताना देखील शेतीमालालाच कवडीमोल भाव आहे, कवडीमोल भाव मिळत असताना देखील त्यांना पंतप्रधानपदी नरेंद्र मोदीच पाहिजे. विकासाच्या कामाच्या दृष्टिकोनातून पाहिलं गेलं तर नरेंद्र मोदी यांनी बहुतांशांनी विकास कामं भरपूर केलेली आहेत, परंतु शेतीमालाला कुठेतरी भाव मिळावा, शेतकरी बांधवांच्या व्यथा त्यांनी जाणून घ्यावात. सोबतच विशेष म्हणजे जो कांद्याला आज कवडीमोल भाव मिळतो आहे, या कांद्याला
चांगला भाव मिळावा अशी या शेतकरी मानवांनी प्रबंधभूमीच्या माध्यमातून विनंती केलेली. सोबतच राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल किंवा खासदारकीपदासाठी जे बी कोणी उमेदवार उभे असतील त्यांनी देखील हा प्रश्न संसदेत मांडावा ही प्रबंधभूमीच्या माध्यमातून आम्ही सर्वांना कळकळीची विनंती करतो. आणि इथेच थांबतो. प्रबंधभूमीसाठी वैभव महामर्सह मी सुनील बेलदार, संवदगाव, मालेगाव, नाशिक. आताच आपण काही वेळापूर्वी राष्ट्रीय महामार्ग 3 पासून उजव्या बाजूला वळल्यानंतर संवदगाव रोडला लागलो होतो. तेथील काही शेतकरी बांधवांच्या व्यथा आपण थेट शेतातून जाणून घेतल्या. आता आपण संवदगावाच्या वेशीवरती आहोत. या बाजूला आपण जर बघाल तर आतमध्ये प्रवेश केल्यानंतर माझ्या डाव्या बाजूला एक मंदिर दिसतं आहे आणि त्याच्याच पाठीमागच्या बाजूला आपण बघाल तर भगव्या कलरचे या ठिकाणी झेंडे दिसत आहेत. हिंदुत्वाची ज्वलंत हिंदुत्वाचा असलेला हा भगव्या कलरचा ध्वज या ठिकाणी आपल्या मोठ्या संख्येने दिसून येतो. त्यासोबत आपण जर बघाल तर दुर्वल अशा या ठिकाणी जय श्रीरामचा बॅनर दिसतो आहे. याच गावातील नागरिकांच्या आज आपण प्रबंधभूमीच्या माध्यमातून प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. धुळे लोकसभा मतदारसंघातील असलेले हे एकमेव असलेलं गाव, धुळे लोकसभा मतदारसंघातले असलेले हे गाव, या गावातील लोकांच्या असलेल्या या लोकसभेसंदर्भातील काय मत आहेत त्या आपण जाणून घेणार आहोत. या ठिकाणी दुपारचे आता 12:30 वाजत आहेत आणि या ठिकाणी एवढ्या भर उन्हामध्ये काही नागरिक उन्हामध्ये विश्रांती करत आहेत. या नागरिकांशी आपण आज संवाद साधणार आहोत. एकंदरीत या नागरिकांच्या काय प्रतिक्रिया आहेत. धुळे लोकसभा मतदारसंघाची निवडणूक येत्या 20 मेला संपन्न होणार आहे आणि या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती इथल्या संवदगावमध्ये असलेल्या नागरिकांशी आपण संवाद साधणार आहोत. या ठिकाणी काका बसलेले, ते काकांशी आपण संवाद साधूयात. काका, काय नाव तुमचं? बाबूलाल बिला बागुल. याच गावचे रहिवासी? गावचे. किती वर्ष झाले तुम्ही या गावात राहतात? या गावाला 3 पिढ्या आहेत. 3 पिढ्या झाल्या. आता तुमच्या धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये खासदारकीची निवडणूक संपन्न होती, खासदार आता निवडला जाणार आहे. भाजपकडून सुभाष बाबा भामरे आहेत तर काँग्रेसकडून डॉक्टर शोभा बच्चाव आहेत. तुम्हाला काय वाटतं तुमच्या लोकसभेचा खासदार कोण असावा? मोदी साहेब. ते पंतप्रधान झालेत खासदार धुळेवाले, काय नाव आहे ते? म्हणजे तुमचं म्हणणं असं की देशाचा पंतप्रधान हा मोदीच पाहिजे? मोदीच पाहिजे. राहुल गांधी का बरं नको? नाही, काही नाही केलं. ते 40 वर्षापासून काही केलं नाही त्यांनी. त्यांची 40 वर्ष सत्ता होती, त्यांनी काहीच केलं नाही. मोदी साहेबांनी काय केलं मग? पगार चालू आहे आम्हाला, जमिनीचं किसान योजनेचे पैसे येतो. किसान योजनेचे पैसे मिळत? हां. घरकुल मिळालं का तुम्हाला? घरकुल तर नाही, अजून 2 मिळाले आम्हाला पोरांना. स्वतःचं आहे तुमच्या स्वतःचं? तुम्हाला शेती आहे का? हां. किती एकर शेती? 2.5 एकर. शेतीला काही फायदा झाला का नरेंद्र मोदींकडून? मला हेर पण भेटली जीवनदारामध्ये. जीवनदारामध्ये वीर भेटली. परंतु लोक म्हणतात की शेती मालाला कवडी मोल भाव आहे ना काका? नाही नाही, बरं आहे. आता 1200-1300 रुपये कांदे चालू आहे. आता 1200-1300 कांदा चालू आहे, पण सगळीकडे रडबंबल कांद्याचीच आहे की कांद्याला भावच नाही म्हणतात? नाही ना, थोडं आहे बा, थोडा भाव कमी असं वाटतं तुम्हाला. तुम्हाला मोदींकडनं काय अपेक्षा आहे काका? चांगलं करणार आहे मोदी साहेब. मोदी साहेब चांगलं करणार आहे. आता तुमच्या भाजपकडून सुभाषबाबा भामरे आहेत, ते खासदार होतील का? मग होतील ना, मतदान त्यांना देईल मोदी साहेब. हॅट्रिक मारणार का? हॅट्रिक म्हणजे तिसऱ्यांदा निवडणार का? हां, तिसऱ्यांदा. नक्की. बाबांशी संवाद साधला. त्यांचं म्हणणं असं आहे की डॉक्टर ते सुभाषबाबा भामरेच निवडून येतील. यासोबतच या ठिकाणी पुन्हा काही नागरिक आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. पण काका, काय नाव तुमचं? काका जगदीश शेवाळे. जगदीश शेवाळे. काय करता काका तुम्ही? शेती. शेती. तुम्हाला नरेंद्र मोदी पाहिजे की राहुल गांधी पाहिजे पंतप्रधान? नरेंद्र मोदी. शेतीला तर कवडी मोल भाव येईन तरी नरेंद्र मोदी पाहिजे? नाही नाही, शेतीचं कसे कवडी भाव, कुठलीही सत्ता आली ते शेतीला तेवढाच भाव असतो की आज 1200-1300 कांदे म्हणून 2500-2600 ते घेऊन जाऊ शकत नाही. 50 रुपये क्विंटलप्रमाणे कांदे काँग्रेसच्या सरकारमध्ये विकले आहेत. 50 रुपयेपेक्षा मग आता 1200-1400 रुपये व्यवस्थित आहे ना. तुम्हाला भाव व्यवस्थित वाटतं? मग मोदी साहेबांनी काही विकास कामे केले का देशासाठी? कामं आता तरुण पिढी जी काही आहे ती मोदींशिवाय पर्याय नाही. तरुणांना तर मोदींशिवाय पर्याय नाही. आता आपल्या लोकसभेचा निवडणूक संपन्न होणार आहे. भाजपकडून सुभाषबाबा भामरे आणि
काँग्रेसकडून शोभाताई बच्चा उभे राहत आहे, तुम्हाला काय वाटतं कोणाला पाहिजे? आंबे हे नावाजलेले व्यक्ती आहे आणि धुळा मतदारसंघात खूप कामं केलेले आहेत आणि शोभा बच्चा ही फक्त महापौर होती महानगरपालिकेची, नाशिक महानगरपालिकेची, त्याच्यामुळे नाशिक पुरतीच मर्यादित आहे ती। काका तुमचा अभ्यास खूप छान दिसतो, किती शिक्षण काका तुमचं? बारावी। बारावी झालंय। डॉक्टर शोभा बच्चा या महापौर होत आहे इतपत तुम्हाला माहिती आहे, काय कारण असलं पाहिजे? गाव हे सोनच, त्यांचं माहेर गाव हे वाखार पिंपळगाव आणि त्यांच्या भावांचं नाव ते मला वाटलं ठाकरे कंपनी आहे वाखारे पिंपळगावची, म्हणजे आम्ही संपूर्ण ओळखतो पण त्यांना धुळे मतदारसंघात काही माहिती नाही। राजकारणाची खूप माहिती काका, काय कारण असतं? माहिती नाही, माहिती नाही। जाऊ द्या, असू द्या, काँग्रेसकडून त्यांना निवडणुकीसाठी उभं केलं आहे, वाटतं का तुम्हाला निवडून दिलं असं? नाही। काय कारण असलं पाहिजे? कमी 2 लाखाच्या पुढे सुभाष भामरे निवडतील। काय म्हणताय? 2 लाख मतदानापेक्षा जास्त निवडतील। सुभाष बाबा भामरे, म्हणजे सुभाष बाबा भामरे यावेळेस हायट्रिक 100%, 100%। आणि तुमच्या आता तुमच्या काय अपेक्षा असणार आहे नरेंद्र मोदींकडून? आम्हाला काय तरुणांना हेच उद्योगधंदे काही शेतीला भाव वगैरे व्यवस्थित, मग बाकीचं दुसरं काय नाही पाहिजे। नक्कीच, सर्वसामान्य नागरिकांच्या अशा काही अपेक्षा असतात की त्या कवडी जेताल तरी कवडी मोल भाव असला परंतु त्यांना नरेंद्र मोदीच पाहिजे। दादा काय नाव तुमचं? विजय धर्मा शेवाळे। विजय धर्मा शेवाळे, आणि याच गावचे रहिवाशी का? हो, याच गावचे। आता निवडणूक संपन्न होणार आहे पंतप्रधान पदाची, एकीकडे राहुल गांधी आणि एकीकडे नरेंद्र मोदी, तुम्हाला कोण पाहिजे पंतप्रधान? पंतप्रधान तर तसं नरेंद्र मोदी साहेबच पाहिजे, पण असं आहे मोदी साहेबांचं की शेतकऱ्यांकडे त्यांनी लक्ष दिलेलं नाही आहे, जसं पाहिजे तसं लक्ष द्यायला पाहिजे होतं। आज कांद्याला कवडी मोल भाव? आज कांद्यालाच नाही पण प्रत्येक याला कवडी मोल भाव आहे, त्याच्यामुळे नियोजन शेतकऱ्याचं पूर्णपणे विस्कळीत झालेलं आहे। काय अपेक्षा तुमच्या नरेंद्र मोदी साहेबांकडून? मोदी साहेबांना जर यायचं असेल पुढच्या पंचवार्षिकमध्ये तर 100% शेतकऱ्यांकडले चांगला विचार केला पाहिजे। मजुरी आज दिलेले आहेत, खतांचे रेट वाढवून दिलेले आहेत, गॅस वाढवून दिलेला आहे, नंतर तुमचा पेट्रोल वगैरे वाढून दिलेलं आहे, त्याच्यामुळे खर्च हा सामान्य जनतेचा फार वाढून गेलेला आहे आणि उत्पन्न जे येणार आहे सामान्य जनतेचं हे फार कमी झालेलं आहे। आणि देशाच्या विकासाच्या दृष्टिकोनानं बघितलं गेलं नरेंद्र मोदींनी चांगले कामं केली आहेत का? 100% चांगले कामं केलेले, फक्त जे काही निर्णय सामान्य जनतांसाठी पाहिजे तर तेवढे चुकीचे झालेले आहेत, ते लक्ष दिलं असतं तर सगळी जनता आज सुखी राहिली असती, सगळे चांगले राहिलं असतं। आता यावेळेस तुम्ही कोणाला मतदान करणार, डॉक्टर शोभाताई बच्चाव की सुभाष बाबा भामरे? त्यांच्या पक्षाला वोटिंग भेटणारच नाही कारण निर्णय घेऊ शकत नाही त्याच्यामुळे, कारण अक्षरशः बाहेरच्या देशांमध्ये कांद्याची मागणी होती आणि आपण एक्सपोर्ट डायरेक्ट बंद केलेलं आहे, त्याच्यामुळे शेतकरी जनता 100% नाराज आहे, त्यांना वोटिंग भेटू शकत नाही। तसं तर बघितलं गेलं सर्व शेतकरी बांधव हे संपूर्णपणे नाराज असल्याचं या बांधवांनी सांगितलं। विकासाच्या दृष्टिकोनातून नरेंद्र मोदी यांनी जरी चांगले कामं केले असतील परंतु देशाचा पंतप्रधान हा नरेंद्र मोदीच असावा। या ठिकाणी काही घरं आहेत, या घरांमधल्या नागरिकांशी आपण संवाद साधण्याचा छोटासा प्रयत्न करूया। या ठिकाणी एक मावशी आहेत, मावशी नमस्कार, काय नाव मावशी तुमचं? हिमालबाई। पूर्ण नाव? हिमालबाई बाबूलाल बागुल। आता आपल्या देशामध्ये ना निवडणूक पार होणार, म्हणजे निवडणुका संपन्न होणार आहे, निवडणूक म्हणजे खासदारकीची निवडणूक होणार आहे, याच्यामध्ये खासदार निवडला जाईल आणि खासदारांच्या माध्यमातून पंतप्रधान निवडला जाईल, तर देशाचा पंतप्रधान तुम्हाला नरेंद्र मोदी पाहिजे की राहुल गांधी पाहिजे? नरेंद्र मोदी पाहिजे। नरेंद्र मोदीच पाहिजे, काय कारण असलं पाहिजे? आमचे मस्त सुविधा केले ना, एवढं मंदिर बांधलं, आम्हाला गॅस बीस, आम्ही चुलावर रांधत नाही, गॅसवर रांधतो। तुम्हाला गॅस पण मिळाला नरेंद्र मोदीच्या माध्यमातून? हां। काय अपेक्षा तुम्ही मोदी साहेबांकडून? मोदी साहेबांकडून काही अपेक्षा नाही पण चांगला आहे। इथे काही अजून कोणी असेल तर बोलण्याचा प्रयत्न करूया परंतु इथे कोणी दिसत नाही। सोबतच आपण या संवाद गावामध्ये जाऊन इतर नागरिकांच्या समाज बांधवांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। या ठिकाणी एक शेतकरी बांधव आहेत, ते आपलं ट्रॅक्टर घेऊन शेतामध्ये चाललेले आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करूया। काका नमस्कार, 2 मिनिटं थांबा ना। नाही, ते बोलण्याच्या स्थितीमध्ये नाही आहेत, त्यांना थोडी कुठेतरी घाई आहेत, तरी देखील आपण इथल्या नागरिकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करूया। आणि इथे एक तरुण आहेत, ते गावातले आहे। दादा नमस्कार। नमस्कार। काय नाव दादा तुमचं? मयूर शेवाळे। दादा तरुण दिसत आहे, किती शिक्षण झालेलं आहे? माझं ग्रॅज्युएशन झालेलं आहे।
ग्रॅज्युएशन कम्प्लीट आहे. हो, कशामध्ये केलं ग्रॅज्युएशन? आपल्या पॉलिटिक्समध्ये. पॉलिटिक्समध्ये केलं आहे, म्हणजे तुम्हाला राजकारणाचा गाढा अभ्यास आहे. लोकसभेच्या लोकसभेचा उत्सव संपूर्ण भारत देशामध्ये सुरू आहे. याच्यामध्ये एका बाजूला विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आहेत, तर एका बाजूला राहुल गांधीजी आहेत. काय वाटतं देशाचा पंतप्रधान कोण असावा? देशाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब असावेत, कारण की हिंदू धर्मासाठी आणि आपल्या भारत देशाला प्रगतीपथावर आणणारे तसे पंतप्रधान परत देशाला लाभणार नाहीत. त्याच्यामुळे देशाच्या सीमेवरच्या सैनिकांचा असेल किंवा शेतकऱ्यांचा असेल, अशा अनेक प्रकारचे सर्व मोठमोठे जे निर्णय घेतलेत, आणि आज रोजी जो देश आपल्या प्रगतीपथावर आहे तो फक्त नरेंद्र मोदी साहेबांमुळे आणि भारतीय जनता पार्टीमुळे आहे. तुम्ही हिंदुत्वाचा विषय घेतला आहे, हिंदुत्व ठीक आहे, तो प्रत्येकाचा आस्थेचा विषय असतो. विकासाच्या दृष्टिकोनातून नरेंद्र मोदी साहेब यांनी काही विकास कामे केलेली आहेत का? हो, केले ना, भरपूर विकास केला ना. विकास कामे केले, नॅशनल हायवे असतील, शेतकऱ्यांच्या हिताचे काही प्रश्न असतील, किंवा देश पातळीवरचे सैनिकांचे प्रश्न होते, हे अशा या विकास जे 40 वर्ष तसं जर बघितलं, राहुल गांधी तरुण आहेत, ते देखील विकास कामं करू शकतात. मग तरुणांनी त्यांना संधी दिली नाही पाहिजे का? 40 वर्षापर्यंत काँग्रेसचं राजवट होतं, तेव्हा राहुल गांधी नव्हते ना. राहुल गांधी नव्हते, परंतु त्यांच्या घरातला कोणी ना कोणी कॅन्डिडेट होता आणि सत्ता जवळपास त्यांच्याच नेतृत्वात होती. मग तरी देखील त्यांनी विकास केला नाही असं तुम्हाला म्हणायचं? हो, 100% विकास हा काँग्रेसच्या टायमात झाला नाही, परंतु 2014 पासून भारत देश कुठेतरी प्रगती पथावर आहे, एवढंच आम्हाला आज दिसतंय डोळ्यासमोर. नक्कीच दादा, तुम्ही तरुण आहात, देशाचं नेतृत्व तुम्हाला करायचं आहे भविष्यात. तुम्ही राहुल गांधींनाच विरोध करताय, पुन्हा नरेंद्र मोदीच पाहिजे असं तुम्ही वारंवार सांगतायत. नरेंद्र मोदी पुन्हा का यावेत असं तुम्ही तरुणांना काय सांगाल? तरुणांना महिला सुरक्षित आहेत, आणि देश पातळीवर ज्या ज्या कल्याणकारी योजना आहेत, गरीब छोट्या आणि छोट्याशा दुकानदारापर्यंत जी त्यांची योजना असेल, किंवा छोट्या मोठ्या व्यावसायिकांना एका दिवसात लोन मंजूर करून त्यांना व्यवसाय करण्यास प्रोत्साहन देणारे आजपर्यंतच्या काळात असे पंतप्रधान झाले नाही, आणि त्याच्यामुळे सर्व छोट्या मोठ्या व्यावसायिकांचा आणि व्यापाऱ्यांचासुद्धा याच मोदी साहेबांना पाठिंबा आहे. आणि सहज कुठलीही गोष्ट गेलं की लगेच होते, आधीच्या काळात खूप साऱ्या चक्रा माराव्या लागत होत्या, तसं आत्ताच्या घडीला कुठेही काही दिसत नाही. धन्यवाद दादा दिलेल्या माहितीबद्दल. या ठिकाणी काका जात आहे, काकांशी संवाद साधा. काका नमस्कार. काका कुठले काका तुम्ही? काय नाव काका तुमचं? अरुण दादा शेवाळ. कुठल्या राजकीय पक्षाशी किंवा कुठलं एखादं पद तुमच्याकडे सध्या? आपल्याकडे कोणतंच पक्ष नाही. काय वाटतं देशाचा पंतप्रधान कोण असावं? नरेंद्र मोदी की राहुल गांधी? नाही नाही, मोदी मोदी. का हो सगळीकडे मोदी? मोदीच पाहिजे, मोदीशिवाय पर्याय नाही. मोदीशिवाय पर्याय नाही. शेती आहे का तुम्हाला? आहे ना. शेतीला कवडी मोल भाव तरी नरेंद्र मोदी पाहिजे. मोदीच का बा? का मोदी? का मोदी हवा देशासाठी. देशाचा विकास झालाय का मोदी साहेबांच्या माध्यमातून? जे नाही म्हणतं ते उदाहरण तुम्हाला देते. विकास भरपूर आहे त्याचा. आता खासदार सुभाष बाबा भामरे आहेत आणि एकीकडे डॉक्टर शोभाताई बच्चा आहेत. कोण वाटतं कोण खासदार पाहिजे तुम्हाला? येतीलच ना. शोभाताई बच्चा येणार एक आहे. ताईंना ओळखता का दादा तुम्ही? नातेवाईक आहे तरी ओळखतो. नातेवाईक असून देखील तुम्ही तरी सुभाष भामरेंचं नाव घेताय? सुभाष भामरे नातेवाईक आहे तरी सुभाष भामरे जरी काम कमी असतील सोनगावमध्ये, पण पाहिजे देशासाठी पंतप्रधानसाठी ते पाहिजेलच. आणि शोभाताई बच्चा यांना एक नवीन उमेदवार, त्यांना नवीन संधी दिली पाहिजे. होई जाईल, काही नवीन संधी नको त्यांना. त्यांना राहू दे आता तिथंच जागेवर जिता येत. काय काय कारण बस झालं काँग्रेसमध्ये नका जागा कार. बरोबर आहे की नाही? नक्कीच. कोणी असो, सर्वसामान्य नागरिक असो, तरुण असतील, त्या मावशी असतील, किंवा गावात एक सर्वसामान्य नागरिक असतील, सवदगावमध्ये आता आहोत, मालेगाव तालुक्यातील सवदगाव धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये असलेलं गाव. डॉक्टर शोभाताई बच्चा यांच्या संदर्भातील आम्ही अनेक प्रश्न इथल्या सर्वसामान्य नागरिकांना विचारलेत, त्यांच्या नातेवाईकांना विचारले. काकांनी सांगितलं की आम्ही त्यांचे नातेवाईक आहोत. त्यांना देखील आम्ही विचारलं की डॉक्टर शोभाताई बच्चा का नको, तर ते म्हटलं की देशाचा विकास हा नरेंद्र मोदी साहेबांनी चांगल्या पद्धतीने केला. विकास कामांच्या दृष्टिकोनातून बघितलं गेलं
तर नरेंद्र मोदी साहेब पाहिजे आणि खासदार म्हणून पाहिजे असेल तर डॉक्टर सुभाष बाबा भामरेच पाहिजे. कारण डॉक्टर सुभाष बाबा भामरे यांच्या माध्यमातून गेल्या 10 वर्षापासून धुळे लोकसभा मतदारसंघाचा चांगला विकास झालेला आहे. शेतीच्या मालाला जरी आज थोडाफार कमी भाव असेल पण येत्या काही दिवसांमध्ये नक्कीच शेतकरी बांधवांसाठी सुगीचे दिवस येतील अशा शेतकरी बांधवांच्या अपेक्षा आहेत आणि त्या नक्की येतीलच. सोबतच प्रबंध मीच्या माध्यमातून येणाऱ्या सरकारला असतील, खासदार साहेबांना असतील किंवा खासदारकीसाठी उभे असलेल्या सगळ्या उमेदवारांना आमची एक विनंती असणार आहे, आम्ही ज्या ज्या लोकसभा मतदारसंघामध्ये फिरतोय तिथे शेतकरी बांधवांची आम्ही व्यथा जाणून घेतात पण शेतकरी बांधवांची एकच अपेक्षा या येणाऱ्या सरकारकडनं असणार आहेत की शेतीमालाला जो कवडी मोल भाव मिळतोय शेतकरी बांधवाला कुठेतरी त्या भावाला चांगली किंमत मिळावी हीच एक अपेक्षा शेतकरी बांधवांकडनं होते. आणि सोबतच याच प्रकारचे प्रत्येक गावामध्ये प्रत्येक दुधा लोकसभा मतदारसंघ असेल, नाशिक लोकसभा मतदारसंघ असेल किंवा दिंडोरी लोकसभा मतदारसंघ असेल, या प्रत्येक लोकसभा मतदारसंघातील आम्ही कुठल्या गावाला कधी भेट देणार आणि कधी कोणाची भेट घेणार हे सांगता येणार नाही. कारण ती ही गोपनीय असतं आणि कुठल्याही व्यक्तीला आम्ही सांगून येत नसतो. आम्ही प्रत्येक गावाला न कळत भेट देत असून तिथल्या सर्वसामान्य नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून आवाज जनतेचा जनतेपर्यंत पोहोचण्याचं काम प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज निर्भीड निष्पक्षपणे करत आहे आणि करत राहणार. सोबतच पुढील कोणतं गाव असणार आहे, तिथल्या गावातील लोकांच्या काय समस्या असणार आहे, त्या गावातील लोकांच्या काय अपेक्षा असणार आहेत हे जाणून घेण्यासाठी आजच आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि पाहायला विसरू नका प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज. सहकारी मित्र वैभव भांबर सोबत मी सुनील बेलदार, सव्वत गाव, मालेगाव, नाशिक.